नमस्कार. बीप न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. दापोली खेड भागात एसटी महामंडळाच्या कारभारामुळे प्रवासी त्रस्त. कुणबी सहकारी पतसंस्था फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न. रत्नागिरीत दुकान फोडून 11,000 रुपये लांबवले. महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल संजय राऊत. आणि आजपासून चिपळूणमध्ये ग्रामदैवत श्री जुना काळभैरव जयंती उत्सव. सविस्तर वृत्त. अतिवृष्टीमुळे आणि महामार्गाच्या कामामुळे खड्ड्यात गेलेल्या रस्त्यामुळे प्रवासी मेटाकुटीत आलेले असतानाच आता महामंडळाच्या नादुरुस्त बसेसची त्यामध्ये नव्यानं भर पडली. महामार्गावरून लांब पल्ल्याच्या ठिकाणी धावणाऱ्या एसटी बसेस भर रस्त्यातच बंद पडत असल्याने प्रवाशांना मनस्तापाला सामोरं जावं लागतंय. 2 दिवसापूर्वी दापोली आगारातील 2 बसेस भर रस्त्यात बंद पडल्याने प्रवाशांचे हाल झाले. महामार्गामध्ये बसमध्ये तांत्रिक बिघाडाचं सत्र थांबता थांबेनासं झालं असून एसटी प्रशासन कारभारात सुधारणा करणार तरी कधी असा सवाल उपस्थित केला जातोय. राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढीची कोंडिवळे शाखा फोडण्याचा अज्ञात चोरट्यांनी प्रयत्न केला. चोरट्यांनी शटरचं कुलूप फोडून पतपेढीत प्रवेश केला. कार्यालयात असलेले CCTV फोडून कागदपत्रे खराब केली. मात्र त्यांच्या हाती काहीही लागलं नाही. सकाळी हा चोरीचा प्रकार उघडकीला आला. रत्नागिरी शहरानजीक नाचणे रोडवर असणाऱ्या कोहिनूर कॉम्प्लेक्स येथे असलेल्या दुकानाचं कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी दुकानातील रोख रुपये चोरून नेले. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही चोरी सोमवारी रात्री झाली. रमेशकुमार शंकरलाल राजघोर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यानं सोमवारी रात्री त्यांच्या दुकानाचं शटर फोडून दुकानात ठेवलेले 11,000 रुपये चोरून नेले. महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल असा निर्धार शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. अँजिओप्लास्टी झाल्यावर लीलावती रुग्णालयातून त्यांना आज डिस्चार्ज मिळाला. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा निर्धार व्यक्त केला आहे. शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर वाटाघाटी सुरू केल्यानंतर संजय राऊतांनी केलेलं हे वक्तव्य महत्त्वाचं मानलं जात आहे. चिपळूण शहराचे सुप्रसिद्ध जागृत श्रद्धास्थान ग्रामदैवत श्री ग्रामदेव जुना काळभैरव देवस्थान ट्रस्ट चिपळूणच्या विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही कार्तिक कृष्ण प्रतिपदा बुधवार दिनांक 13 नोव्हेंबर ते कार्तिक कृष्ण अष्टमी बुधवार दिनांक 20 नोव्हेंबरपर्यंत श्री काळभैरव जयंती महोत्सवाचं आयोजन ग्रामदेव जुना काळभैरव मंदिरात करण्यात आलं आहे. बुधवार दिनांक 13 नोव्हेंबर रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेड येथे वरिष्ठ शास्त्रज्ञ भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर BARC मुंबईचे प्रमुख वक्ते डॉक्टर संतोष टकले यांचं इयत्ता 6वी ते 12वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ब्रह्मांडाचं सार या विषयावर मार्गदर्शनपर शिबिर संपन्न झालं. या मार्गदर्शनपर शिबिराची सुरुवात संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, मुख्याध्यापिका भूमिता पटेल, मार्गदर्शन श्री संतोष टकले यांच्या शुभ हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आलं. यानंतर शाळेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर टकले यांचं शाल, श्रीफळ आणि पुस्तकरूपी भेट देऊन स्वागत करण्यात आलं. या शिबिराप्रसंगी डॉक्टर टकले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना 21व्या शतकातील माणसाला सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, जन्मापासून अस्तागायत विज्ञानाची गरज भासते. आजच्या युगातील मानव हा विज्ञान तंत्रज्ञानाच्या जोरावर प्रगती करत असल्याचं दिसून येत आहे. ग्रह ताऱ्यांची आंधळी अंधश्रद्धा मनात बाळगू नये. थोर व्यक्तींचे आचार विचार लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मेहनतीशिवाय आयुष्यामध्ये काहीही प्राप्त होत नाही. पृथ्वी तलावर जीव कसा निर्माण झाला याचं स्पष्टीकरण देऊन जीव निर्माण होणं ही नैसर्गिक प्रक्रिया असल्याचं त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितलं. मानवाने प्रगती कशी केली याविषयी सांगताना मानवाने आपल्या बुद्धीच्या जोरावर आपली प्रगती शक्य झाल्याचं सांगितलं. मेहनत माणसाला आर्थिक, शारीरिक, मानसिकदृष्ट्या सक्षम करते. माणसानं आयुष्यात सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं गरजेचं आहे. शेवटी प्रश्न उत्तरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या प्रत्येक शंकेचं निरसन केलं. या मार्गदर्शनपण शिबिराला संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष डॉक्टर अनिल जोशी, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष डॉक्टर अजित भोसले, सर्व पदाधिकारी, शिक्षक यांनी शुभेच्छा दिल्या. कॉमेंट व्हिडिओज अशा माध्यमातून आलं असावं, कारण त्यांच्यावर बर्फ असताना मग त्याच्यामुळे पाण्यामध्ये इज मन थिंग.
आता समजा पाणी काय नाही, बर्फ काय नाही, वाफ काय, इट इज H2O. सो द क्वेश्चन कम्स फ्रॉम वेअर वी गॉट HO. आणि हाऊ मेनी इलेमेंट्स आर देअर इन पिरियॉडिक टेबल? 118. हे सगळे कुठून आले? अँड द आन्सर इज ताऱ्यांच्या फॅक्टरीमधून. हे जे तारे फ्युजन फॅक्टरी आहे, या फ्युजन फॅक्टरीमधून कशी निर्माण करतो काय एनी आयडिया? काय इंधन म्हणून वापरलं जातं सूर्यावर? LPG सिलेंडरचा स्फोट तर नाही ना झाला सूर्यावर? व्हॉट इज दॅट? हायड्रोजन, हायड्रोजन वापरला जातो. हायड्रोजनचं ॲटॉमिक फ्युजन होतं, हेलियम तयार होतो, ऊर्जा तयार होते. पण आपल्या घरात जसा LPG सिलेंडर असतो, जो जाळण्याच्या प्रक्रियेने आपल्या अन्न बनवायला ऊर्जा देतो, तो असतो 14 किलोचा ते 15 किलोचा आणि चालतो चांगला 2 ते 3 महिने पूर्ण फॅमिलीसाठी. सूर्यावर मात्र 14 किलो हायड्रोजन 1 महिन्यासाठी 2 महिन्यासाठी वापरला जात नाही. सूर्यावर एका सेकंदाला अंदाजे 600 अब्ज किलोग्रॅम हायड्रोजनचं फ्युजन होतं. चिपळूणजवळील लोटे औद्योगिक वसाहतीमधील विनती ऑर्गॅनिक कंपनीचे बॉयलरचं गॅस किट उडून स्फोटासारखा आवाज झाल्यामुळे घबराट उडाली. मात्र यामध्ये काहीही वित्तहानी झाली नाही. बॉयलरचं किट उडाल्याने स्फोटासारखा आवाज झाला आणि प्लँटच्या चिमणीतून धूर आणि आग निघाली. हा प्रकार चिमणीमध्ये साचलेला कचरा आग आणि राखेच्या स्वरूपात वेगानं बाहेर फेकला गेल्याने झाल्याचं कारखान्याकडून सांगण्यात आलं आहे. गुरुवार दिनांक 14 नोव्हेंबर रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेड यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती बालदिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, पर्यवेक्षक राहुल गाडबैल, प्राथमिक विभाग प्रमुख शैलेश देवळेकर, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख तेजस्वी कानडे आणि शिक्षकांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि पंडित जवाहरलाल नेहरूंच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमात शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी जवाहरलाल नेहरूंच्या जीवन कार्याची माहिती दिली. शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंचे मुलाबद्दलचे असणारं प्रेम देश स्वातंत्र्य करण्यासाठी आणि स्वातंत्र्य झालेल्या देशाला प्रगत करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न याविषयी आपल्या मनोगतातून स्पष्ट केलं. त्यानंतर शाळेमध्ये रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडच्या लक्ष्मीबाई केरोपंत बेंडकळे पूर्व प्राथमिक विभागापासून इयत्ता 8वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी विविध मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमात शाळेतील सर्व मुलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. त्याचबरोबर CBSE शालेय राष्ट्रीय योगासन स्पर्धेत रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडच्या अनुष्का म्हातले हिनं वयोगट 19 वर्षाखालील मुली या गटात योग कौशल्याचा आविष्कार सादर करून सुवर्णपदक पटकावून शाळेचं नाव देशात चमकावलं. सिद्धी डांगे राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत कांस्य पदक, प्रांजल आंबेडे, अंकिता कदम, अंजली राजभर, साईश सावंत यांनी दक्षिण विभागीय शालेय योग स्पर्धेत उज्ज्वल यश संपादन केल्यामुळे, तर 14व्या राज्यस्तरीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेत रोटरी स्कूलच्या श्रीहरी दामले, अथर्व मिश्रा, तनिष्का कदम, अथर्व दळवी, आयेशा तिसेकर, केवल खापरे, अनुजा पवार, प्रियांशी दुबे, अंजली देवळेकर या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावर रोटरी स्कूलचं नाव गौरवित केलं म्हणून बालदिनाचं औचित्य साधून या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याचबरोबर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे योगेशवीर, मीनाक्षी निवाते, शैलेश देवळेकर, गुरुप्रसाद देवगरकर, ओंकार काष्टे, सुप्रीव भुवळ आणि योगा प्रशिक्षक गौरव आमरे, श्रेयस पाटणे, क्रीडा शिक्षक शीतल बारसकर यांचा सत्कार करण्यात आला. शाळेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, मुख्याध्यापिका भूमिता पटेल, सर्व शिक्षक, रोटरी शाळेचे पदाधिकारी यांनी बालदिनासाठी शुभेच्छा दिल्या.
चिपळूण तालुक्यातील रेशन दुकानदारांनी नादुरुस्त झालेल्या POS मशीन तात्काळ बदलून घेतल्या पाहिजेत. पात्र रेशन कार्डधारकांची तक्रार आपल्याकडे येता कामा नये अशा सूचना तहसीलदार सूर्यवंशी यांनी रेशन दुकानदारांना केल्या आहेत. तालुक्यातील रेशन दुकानदारांनी काटा क्लिनिंग पॉइंट ऑफ सेल मशीनद्वारे व्यवहार करावा. दुकानदारांनी POS मशीनचाच वापर करून अशा व्यवहाराचे प्रमाण 100% करावे अशी सक्त सूचना सूर्यवंशी यांनी तालुक्यातील रेशन दुकानदारांना दिल्या आहेत. कुणबी शिक्षण प्रसारक संस्था खेड मुंबई संचलित कर्मयोगी भाऊसाहेब रेवाडे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मुरडे तालुका खेड या विद्यालयात गुरुवार दिनांक 14 रोजी पंडित नेहरू जयंती आणि बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पंडित नेहरूंच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. शाळेचे सहाय्यक शिक्षक रेवाळे सर यांच्या हस्ते पूजन आणि पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर काही विद्यार्थ्यांनी भाषणे केली. शाळेचे मुख्याध्यापक धस सर यांनी मनोगत व्यक्त केलं. पाटील मॅडम यांनी आभार मानले तर सूत्रसंचालन कांबळे मॅडम यांनी केलं. पुण्याजवळील खेड शिवापूर टोल नाक्याजवळ झालेल्या अपघातात चिपळूणातील भाजी व्यापारी प्रशांत जगन्नाथ पवार यांचा मृत्यू झाला. पवार हे चिपळूण भोगाळे येथे भाजी व्यवसाय करत होते. ते भाजी आणण्यासाठी नेहमी पुणे गुलटेकडी भाजी मार्केटमध्ये जात असत. मंगळवारी रात्री ते टेम्पो घेऊन जात असताना पुण्याजवळील शिवापूर टोल नाका येथे टेम्पो आणि कंटेनरची धडक झाली. या अपघातात पवार यांचा मृत्यू झाला तर टेम्पो चालक किशोर कांबळे आणि टेम्पोतील अभिषेक जागुष्टे हे जखमी झाले. चिपळूण तालुक्यातील गोळकट येथील ऐतिहासिक गोविंदगडावर त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त मशाल महोत्सव मोठ्या गर्दीत पार पडला. 400 मशालींनी गोविंदगड उजळून निघाला होता. महोत्सवाचं हे 6वं वर्ष असून गोळकट ग्रामस्थ आणि चिपळूणवासियांच्या एकत्रित सहभागाने हा उत्सव संपन्न झाला. कोकणात मशाल महोत्सव होणारा गोविंदगड हा एकमेव किल्ला आहे. गोवळकटच्या गोविंदगडावर त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त गोवळकट ग्रामस्थ आणि श्रीदेवी करंजेश्वरी श्रीदेव सोमेश्वर देवस्थानतर्फे मशाली लावण्यात आल्या. रत्नागिरी शहरालगतची पाणीपुरवठा करणारी धरणं तुडुंब भरलेली असताना रत्नागिरी शहरात होणारा पाणीपुरवठा गढूळ असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातोय. यामध्ये प्रामुख्याने राजिवडा परिसरामध्ये मंगळवारी सकाळी गढूळ पाणी आलं. यामुळे नाराजीत तीव्र वाढ झाली. रत्नागिरी शहरामध्ये गेले अनेक दिवस पाण्याचा खेळ खंडोबा सुरू आहे. रत्नागिरी शहराला 2 धरणांमधून चांगलं स्वच्छ पाणी असताना गढूळ पाणी का असा प्रश्न राजिवडा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केला आहे. आगामी लांजा नगरपंचायत निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावं अशा सूचना अविनाश लाड यांनी केल्यात. काँग्रेस पक्षासाठी ही नवसंजीवनी देणारी बाब ठरणार आहे. नवी मुंबईचे उपमहापौरपद भूषवलेल्या लाड यांना मोठा अनुभव पाठीशी असल्याने त्याचा उपयोग हा लांजा नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी फायदेशीर ठरणार आहे. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक शेखर निकम हे चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्याबद्दल बँकेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बँकेचे अध्यक्ष डॉ तानाजीराव चोरगे, बँकेचे उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव, बँकेचे सर्व संचालक तसेच बँकेचं कार्यकारी संचालक सुनील गुरव आणि अधिकारी वर्ग उपस्थित होता. कथ्थक नृत्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करत कोकणाचं नाव उंचावणाऱ्या चिपळूण येथील नृत्य मल्हार कथ्थक अकॅडमीच्या संचालिका स्कंधा चितळे आणि त्यांच्या विद्यार्थिनींची इंडोनेशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक सभेसाठी निवड झाली असून त्या भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेत. 20 ते 24 नोव्हेंबर या कालावधीत ही सभा होणार आहे. यावेळी सौ चितळे आणि विद्यार्थिनी गीत रामायण नृत्य सादर करणार आहेत. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. दापोली खेड भागात STT महामंडळाच्या कारभारामुळे प्रवासी त्रस्त. कुणबी सहकारी पतपेढी फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न. रत्नागिरीत दुकान फोडून 11,000 रुपये लांबवले. महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल संजय राऊत. आणि आजपासून चिपळूणमध्ये ग्रामदैवत श्री जुना काळभैरव जयंती उत्सव. याचबरोबर दीप न्यूज संपल्या. धन्यवाद.